मुंबई गोवा महामार्गावर अपघात झालाय. इंदापूरजवळच्या रुद्रोलीमध्ये शिवनेरी बस आणि मारुती कारची धडक झाली. यामध्ये 5 जण जागीच ठार झाले तर 2 जण जखमी झाले. पहाटे 5:45 सुमाराला हा अपघात झाला. मृतांमध्ये 3 पुरुष आणि 1 महिला आणि 1 लहान मुलाचा समावेश आहे. अहमदनगर मनमाड महामार्गावर अस्तगाव शिवारामध्ये लक्झरी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. मध्य प्रदेशमधली लक्झरी बस उज्जैनहून पुण्याला जात असताना हा अपघात झाल्याचं कळतंय. पवनचक्कीचं पातं घेऊन जाणाऱ्या ट्रकला मागून येणाऱ्या लक्झरी बसनं धडक दिली आणि यामध्ये पवनचक्कीचं पातं बसमध्ये शिरल्यानं या दुर्घटनेमध्ये बस चालक क्लिनरसह 2 महिला भाविकांचा मृत्यू झाला. तसंच 2 जण जखमी झाले. जखमींना शिर्डीतल्या साईबाबा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. 5:45 सुमाराला झालेल्या या अपघातामुळे नगर मनमाड महामार्गावर वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. तेलंगणामध्ये ऑटो रिक्षा आणि टिप्परमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात 16 जण ठार झाले. यामध्ये एकाच कुटुंबातल्या 13 जणांचा समावेश आहे. सर्वजण नांदेडच्या भोकर तालुक्यातल्या बल्लाळ गावचे रहिवासी आहेत. तेलंगणातल्या आदिलाबाद जिल्ह्यातल्या देगावजवळ ही दुर्घटना घडली. हे सर्वजण देवदर्शनासाठी गेले होते आणि त्यावेळी हा अपघात झाला. गाजेकर कुटुंबीय तेलंगणा इथल्या अडेली देवीच्या दर्शनासाठी जात होते. समोरून येणाऱ्या भरधाव टिप्परनं त्यांच्या ऑटोला जोरदार धडक दिली. टिप्परखाली ऑटो अडकले आणि नंतर जेसीबीच्या सहाय्यानं टिप्पर काढून मृतदेह बाहेर काढण्यात आले. यामधल्या मृतांमध्ये 5 चिमुकल्यांचा सुद्धा समावेश आहे. मुंबई गोवा महामार्गावर आज पुन्हा वाहतुकीची कोंडी झाली. वडखळ ते तरणखोप दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात. बेशिस्तपणे वाहनं चालवणाऱ्या चालकांमुळे ही वाहतुकीची कोंडी झाली आहे. या वाहन चालकांना रोखण्यात पोलिसांना अपयश आले आणि त्याचा फटका मात्र कोकणाकडे जाणाऱ्या आणि कोकणहून मुंबईकडे येणाऱ्या चाकरमान्यांना आणि पर्यटकांना बसतोय. कळव्याजवळ 13 मे रोजी ट्रेनमधून पडून एका युवकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. 23 वर्षाच्या जगमोहन जयस्वाल चालत्या गाडीतून दरवाजामध्ये उभा होता. लोकलनं कळवा स्टेशन सोडताच त्याचा हात निसटला आणि ट्रेनमधून तो खाली पडला. सहप्रवाशांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला पण जगमोहनला वाचवू शकले नाही. जगमोहनला कोणीतरी मुद्दाम ढकलल्याचा संशय व्यक्त झाला होता पण जगमोहननं रेल्वे पोलिसांना दिलेल्या शेवटच्या जबानीत हात निसटल्यानं तो खाली पडल्याचं मान्य केलंय. त्यामुळे हा घातपात नसून अपघात होता हे स्पष्ट झालंय. मान्सूनचं केरळमधलं आगमन काहीसं लांबण्याचा अंदाज आता भारतीय हवामान विभागानं वर्तवलाय. दरवर्षी 1 जूनला केरळमध्ये दाखल होणारा वरुण राजा यंदा 7 जूनपर्यंत केरळमध्ये येईल असा अंदाज हवामान विभागानं मांडलाय. या अंदाजामध्ये 4 दिवस पुढे आणि 4 दिवस मागेही जाण्याची शक्यता आहे. 2005 ते 2015 या 11 वर्षांपैकी 10 वेळा मान्सूनच्या आगमनाचे भारतीय हवामान खात्यानं वर्तवलेले अंदाज हे अचूक ठरलेले. गेल्या वर्षी म्हणजे 2015 मात्र हा अंदाज चुकला होता. अमूमन केरला में मानसून 1 जून के आसपास आता है लेकिन इस साल इसमें थोड़ी देरी होगी और ये लगभग 7 जून के आसपास आएगा. इसमें 4 दिन का मॉडल एरर भी है लेकिन बंगाल खाड़ी की तरफ मानसून नॉर्मल या सही समय पे आ रहा है और अंडमान निकोबार में भी मानसून सही समय में पहुंच जाएगा. भाजप सरकार हे निष्क्रिय असल्याची टीका माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते नारायण राणे यांनी 2 दिवसाच्या लातूर दौऱ्यात केली होती. त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना विचारलं असता दुष्काळाच्या मुद्द्यावर आम्हाला राजकारण करायचं नसून ज्यांना करायचं आहे त्यांना लोकांनी घरी बसवलंय असा टोला नारायण राणे यांचं नाव न घेता त्यांनी लगावलं. तसंच दिवंगत विलासराव देशमुख यांच्यावरही त्यांनी अप्रत्यक्ष निशाणा साधला. तत्कालीन नेतृत्वाला भगवंतानं बुद्धी दिली असती तर लातूरवर पाणी टंचाईची वेळ आली नसती असंही रावसाहेब दानवे म्हणाले. आणि या दौऱ्यातून जे काही असं वाटल की जे सरकारला कळवावं तर ज्या काही त्रुट्या असतील आणि अधिक उपाययोजना कराव्यात असं वाटत असत तर त्यानंतर आम्ही सर्वजण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या मराठवाड्यासाठी काय काय उपाययोजना कराव्या लागतील त्याचा अहवाल आम्ही मुख्यमंत्र्यांना देणार आहोत. सांगली शहरामध्ये आज निर्भय मॉर्निंग वॉकचं आयोजन करण्यात आलं. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या कुटुंबियांसमवेत हजारो कार्यकर्ते मॉर्निंग वॉकमध्ये सहभागी झाले होते. तसंच सांगलीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन साहित्य संमेलनाचा आज समारोप होतोय.
डॉक्टर दाबोळकर कॉम्रेड पानसरे आणि डॉक्टर कलबुर्गी यांचे मारेकरी अजूनही सापडलेले नाही त्याच्या निषेधार्थ आज सांगलीमध्ये एका निर्भय मॉर्निंग वॉकचं आयोजन करण्यात आलं होतं अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आणि महाराष्ट्रातनंच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यातनं आले लोक देखील या निर्भय मॉर्निंग वॉकमध्ये सहभागी झालेले आहेत. एकूणच हे खून सत्र आणि त्याच्यानंतर अनेक महाराष्ट्रातल्या विचारवंतांना धमक्या दिल्या जात आहेत या शासनाची खरं तर ही नामुष्कीची गोष्ट आहे. जो मॉर्निंग वॉक करत असताना कॉम्रेड पानसरे आणि डॉक्टर दाभोलकर यांचा खून झाला असाच एक प्रतिकात्मक मॉर्निंग वॉक इथे करत आहोत. दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण न करता दुसऱ्या कोणावर अन्याय न करता दुसऱ्याचं शोषण न करता पण स्वतःच्या विचारांना पूर्णपणे लोकांच्या समोर ठेवण्याचं स्वातंत्र्य हे राहिलं पाहिजे. त्याच्यावर हल्ली दडपणं खूप वाढत आहेत. त्या दडपणांना विरोध करणं ही सर्व विवेकी लोकांची गरज आहे असं मला वाटतं. पुण्यातल्या बंड गार्डन पुलावरील वॉकिंग प्लाझा नागरिकांसाठी खुला झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या हस्ते वॉकिंग प्लाझाचं उद्घाटन झालं. पुण्यामधल्या लक्ष्मी रोड औंध इथल्या डीपी रोड या ठिकाणी देखील वॉकिंग प्लाझा सुरू करण्याचा महापालिकेचा विचार आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. लक्ष्मी रोडवरील वॉकिंग प्लाझाला याआधी व्यापाऱ्यांनी विरोध केला होता त्यामुळे तिथे वॉकिंग प्लाझा सुरू करता आला नाही. मात्र मुठभर व्यापाऱ्यांपेक्षा 90% जनतेचा हित महत्वाचा आहे आणि त्यामुळे जनतेच्या हिताला प्राधान्य दिलं जाईल असं पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं. नवोदितचे कलाकार असतात त्यांना सुरुवातीला लोकांना त्यांची कला माहिती होण्याच्या करता सुरुवात अशाच ठिकाणून करायची असते त्यांची कला जोपासायची असते त्यांच्याकरता एक खुलं व्यासपीठ हे इथल्या सर्व लोकप्रतिनिधींनी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि हे खुलं व्यासपीठ निश्चितपणे नवोदित कलाकारांना चांगल्या पद्धतीचा उपयोग पडू शकेल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. ज्येष्ठ चित्रकार जगदीश चाफेकर यांच्या झेप या चित्र प्रदर्शनाचं आज पुण्याच्या घोले पाटील कला दालनामध्ये उद्घाटन झालं. झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांच्या हस्ते हे उद्घाटन पार पडलं. विविध यशस्वी उद्योजकांसह विविध क्षेत्रात कार्याचा ठसा उमटवणाऱ्या तब्बल 38 व्यक्तींची चित्रं जगदीश चाफेकर यांनी साकारली आहेत आणि त्यांचं हे 7वं प्रदर्शन आहे. त्यांच्या विविध चित्रांचं निरगुडकर यांनी कौतुक केलं. प्रत्येकाचे भाव त्यांनी अगदी हुबेहूब टिपल्याचं निरगुडकर यांनी सांगितलं. काश्मीरमध्ये पोलिसांनी जैश ए मोहम्मदच्या आत्मघाती अतिरेक्याला अटक केली. अब्दुल रेहमान असे अतिरेक्याचं नाव आहे. बारामुल्ला सेक्टरमधून पोलिसांनी अतिरेक्याला अटक केली. हा हल्लेखोर पाकव्याप्त काश्मीरमधल्या मुझफ्फराबादचा रहिवासी आहे. जैशच्या 6 सदस्यांसह तो फेब्रुवारीमध्ये काश्मीरमध्ये दाखल झाला होता. पठाणकोट एअरबेसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात त्याचा हात असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. त्याच्याकडून आधार कार्डही जप्त करण्यात आलं. त्यामुळे संरक्षण खात्याची झोप उडाली आहे. आर्मी और स्पेशल ऑपरेशन ग्रुप जेकेपी द्वारा किया गया एक जॉइंट ऑपरेशन था जिसके दौरान एक पाकिस्तानी टेररिस्ट जो जेईएम काडर से बिलोंग करता है उसको जिंदा पकड़ा गया है और एक टेररिस्ट का जिंदा पकड़ा जाना अपने आप में एक बड़ी सफलता है. भारताला न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुपमध्ये प्रवेश मिळावा यासाठी अमेरिकेनं भारताला सपोर्ट केलाय. पण एनएसजीमध्ये पाकिस्तानला सहभागी होण्याची परवानगी नाही तर भारतालाही ती मिळू नये असं चीननं म्हटलंय. भारतानं नुकतंच एनएसजीमध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज दिलाय. न्यूक्लिअर मटेरियल सप्लाय करणाऱ्या देशांचा तो ग्रुप आहे. यामध्ये भारताला एंट्री मिळावी यासाठी अमेरिकेनं सपोर्ट केलाय. चीनच्या साऊथ चायना सीच्या वादग्रस्त बेटावर सैन्याच्या कारवाया वाढल्यात. पेंटागॉननं नव्या उपग्रहाच्या माध्यमातून काढलेल्या छायाचित्रांच्या आधारे हा खुलासा केला. या अहवालानुसार चीन बेटावर सैन्याच्या तळाशिवाय इतर हालचालीसुद्धा वाढल्यात. चीननं संरक्षण क्षमता वाढवली आहे. भारतीय सीमेवर मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात करण्यात आलं आहे. कुवेतमधल्या वाळवंटात आता समुद्री शहर वसवलं जाणार आहे. या शहराला वसवण्यासाठी 10 किलोमीटर दूरवरून पाणी आणलं जात आहे. शहराच्या किनाऱ्याजवळ 124 किलोमीटरचा तट उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी 20 देशांचे इंजिनियर आणि कामगार काम करतात तर 2020 पर्यंत इथं 25,000 लोक राहायला येतील.
मॉस्को शहरात दोन गटांच्या भांडणामध्ये 3 जण ठार तर 23 जण जखमी झाले. सुमारे 200 शस्त्रधारी लोक यावेळी इथं उपस्थित होते असं पोलिसांनी सांगितलंय. ताबूतच्या व्यवसायावरून या दोन्ही गटांमध्ये भांडण झालं. पोलिसांनी या प्रकरणी 50 लोकांना ताब्यात घेतलंय. कोसोवाची राजधानी प्रिसिटिनामध्ये सरकारी नीतिमत्तेच्या विरोधात स्थानिकांनी रॅली काढली. सरकारी आर्थिक घोटाळा असल्यानं देशाचं खूप मोठं नुकसान झालंय आणि यासाठी हजारोंच्या संख्येनं लोकांनी रस्त्यावर उतरून सरकारनं राजीनामा द्यावा यासाठी रॅली काढण्यात आली होती. उत्तर एलिप्पोच्या 2 गावांना आयसिसच्या कब्ज्यातून मुक्त केल्याचा दावा करण्यात आलाय. बंडखोरांच्या अल साफा ब्रिगेडनं या दोन्ही गावांना आयसिसच्या कब्ज्यातून सोडवलं. या गटानं एक व्हिडिओ जारी केलाय. यामध्ये या दोन्ही गावांचा ताबा घेतानाची दृश्य दिसतात. चीनमधल्या गुझोड भागामध्ये मोठा पूर आलाय. बोगद्यामध्ये अडकलेल्या 44 लोकांना अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचवलंय. हे सगळे लोक ट्रकमधून जात असताना अचानक मुसळधार पाऊस आला आणि या पावसानं बोगद्यात पाणी साठलं आणि तिथून जाणारे प्रवासी अडकले. चीनची राजधानी बीजिंगमध्ये माओवुडुंग नावाच्या एका पोलिसानं प्लँकिंगचं नवे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलं. यामध्ये 10 ॲथलीटनं भाग घेतला होता. माओ वुडुंग यानं 8 तास 1 मिनिट आणि 1 सेकंदात रेकॉर्ड केलाय. कॅनडातल्या जंगलामध्ये आगीचं प्रमाण वाढत चाललंय. स्थानिकांच्या मते ही आग लागणं एक नैसर्गिक प्रक्रिया आणि ती झालीच पाहिजे. त्यामुळे जंगल स्वतः स्वच्छ होतील आणि नवीन झाडं येतील. क्युबाची राजधानी हवानामध्ये समलिंगींनी कलरफुल परेड मार्च काढली आणि त्यांची मागणी आहे की समलिंगींनी सगळ्यांप्रमाणे समान अधिकार त्यांना दिले जावेत आणि त्याला धोक्याचं अथवा भीतीचं रूप देऊ नये. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.